सिल नेटवर्क पर तो रिजल्ट करेंगे न्यूज टाइम एक शोध सकता है। नमस्कार, तुम्ही पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कबनूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, कचरा व सांडपाणी साठल्याने आरोग्यास धोका। कबनूर गावची परिस्थिती खूप गहनकर होत चालली आहे। गावातील प्रत्येक भागात वेळेवर ग्रामपंचायतीने कचरा उठाऊ न केल्याने कचऱ्याचे साम्राज्य संपूर्ण गावात दिसत आहे। यामुळे गावात रोगराई पसरण्यास सुरुवात झाली आहे। 2 दिवस आधी कबनूर येथे डेंग्यूचे 4 रुग्ण आढळले आहेत। हे 4 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यात कोरोना डोकं वर काढत आहे। कबनूर ग्रामपंचायत कचरा टाकण्यास जागा मिळत नाही म्हणून गावातील कचरा उठाव करत नाही। यामुळे याचा त्रास कबनूर गावातील नागरिकांना सोसावा लागत आहे। ज्या कबनूर गावातील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने विद्यमान सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांना त्यांच्या आश्वासन वचन दिलेल्या शब्दावर निवडून दिले आहे, आता यांनीच या कबनूर गावाला आणि प्रत्येक नागरिकांना रोगराईच्या खाईत टाकलं आहे। पाणी महिन्यातून 5 ते 6 वेळा येते। गावातील कचरा उठाव होत नाही। गटारी लहान असल्याने पाणी रस्त्यावर येते। भागात कोणती सुविधा नाही। जलस्वराज्यचे लाईट कनेक्शन कट केल्यामुळे गावात 12 ते 15 दिवस पाणी नाही। यावर उपाय म्हणून पाण्याचा टँकर देण्याची सोय नाही। तरी आता पाणीपट्टी वाढवून 150 रुपये केली आहे। घरपाळा वाढ केली आहे। यात पण पाणीपट्टी व घरपाळा वेळेवर भरून पण डबल तिबल वाढवून बिल येते। गटारीत घाण साठून राहिल्याने सांडपाणीचा निचरा न झाल्याने सांडपाणीमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। यामुळे कबनूर गावातील नागरिकांच्यातून संतापाची लाट उसळली आहे। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी।